वेलकम बैक स्टूडेंट्स, वेलकम टू प्रयाग भाई पाटिल यूट्यूब चैनल। OCM ऑर्गेनाइजेशन ऑफ कॉमर्स एंड मैनेजमेंट, फिफ्थ चैप्टर वी हैव स्टार्टेड इमर्जिंग मोड्स ऑफ बिजनेस। टुडे वी हैव लर्न आउटसोर्सिंग, फॉर्म्स ऑफ आउटसोर्सिंग। लास्ट लेक्चर वी हैव लर्न आउटसोर्सिंग्स, टुडे फॉर्म्स ऑफ आउटसोर्सिंग। तीन वेगवेगळे आउटसोर्सिंग मध्ये प्रकार एक प्रकारे पडले जातात, सब पार्ट ऑफ आउटसोर्सिंग। फर्स्ट वन इज BPO, बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग। सेकंड वन इज KPO, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग। थर्ड वन इज LPO, लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग। आउटसोर्सिंग बाह्य सेवेतनं कॉन्ट्रॅक्टद्वारे करण्यात येणारे कामं हे कंपनी एका दुसऱ्या कंपनीना देऊन त्यांच्याकडे कामं करून घेते। याचमध्ये मध्ये तीन वेगवेगळे त्यातील फॉर्म्स पडण्यात येतात, म्हणजे एक सब पार्ट पडण्यात येतात। फर्स्ट वन इज आहे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग। बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, व्यवसायातीलच एक अशी प्रक्रिया जी आउटसोर्सिंगद्वारे करून घेण्यात येते, त्यालाच BPO, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग। बिझनेस व्यवसाय, प्रोसेस प्रक्रिया, आउटसोर्सिंग म्हणजेच बाह्य सेवा। व्यवसायातीलच अशी एक प्रक्रिया जी आउटसोर्सिंगद्वारे म्हणजे दुसऱ्यांद्वारे करून घेणे, त्यालाच BPO असं म्हणलं जातं, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग। व्यवसायातीलच क्रिया म्हणजेच बिझनेसमधीलच एक प्रोसेस आहे, जी प्रोसेस दुसऱ्यांकडनं करून घेतली जाते म्हणजेच आउटसोर्सिंगद्वारे करून घेतली जाते विथ अ कॉन्ट्रॅक्ट। कॉन्ट्रॅक्टद्वारे एका दुसऱ्यांकडनं करून जी बिझनेसमधील प्रोसेस करून घेतली जाते, त्यालाच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं। यातील हा फर्स्ट नंबर BPO, ज्याला इन शॉर्टमध्ये म्हटलं जातं BPO, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग। व्यवसायातीलच म्हणजे बिझनेसमधीलच एक प्रक्रिया जी आउटसोर्सिंग म्हणजे बाह्य सेवेद्वारे करून घेतली जाते। या BPO इज अ बिझनेस प्रॅक्टिस इन विच वन ऑर्गनायझेशन हायर्स अनदर कंपनी टू परफॉर्म अ प्रोसेस दॅट द हायरिंग ऑर्गनायझेशन रिक्वायर्स टू ऑपरेट इट्स ओन बिझनेस सक्सेसफुली। BPO इज अ बिझनेस प्रॅक्टिस इन विच वन ऑर्गनायझेशन हायर अनदर कंपनी। BPO, बिझनेस प्रोसेस ऑर्गनाइज आउटसोर्सिंग, ही एक अशा प्रकारची बिझनेसमधील प्रॅक्टिसेस आहे म्हणजे काम करणारी आहे जी ऑर्गनायझेशन एका अनदर ऑर्गनायझेशनला हायर करते। हायर करते याचाच अर्थ एखादी ऑर्गनायझेशनला ती कंपनी आपलं काम करण्यासाठी दुसऱ्याला त्याच्यावरती काम करण्यासाठी ठेवण्यात येते, ज्यामुळे ती परफॉर्म प्रोसेस दॅट द हायरिंग ऑर्गनायझेशन, ज्या दुसऱ्या कंपनीला आपण हायर केलेलं आहे, त्याला घेतलेलं आहे बाळानं त्यावरतीचं वर्क करून घेण्यासाठी, ती कंपनी रिक्वायर्स ऑपरेट्स इट ओन बिझनेस सक्सेसफुली, स्वतःचा व्यवसाय त्याने योग्य प्रकारे चालवावा। म्हणजे BPO म्हणजे अशा प्रकारची एक बिझनेस प्रॅक्टिस आहे, जी बिझनेस प्रॅक्टिस ती कंपनी एका अनदर कंपनीला हायर करते, त्यावरती जे भाडेतत्वावरती त्यांना काम करण्यासाठी ती आपली कंपनी आपल्या कंपनीचं काम त्या दुसऱ्या अनदर ऑर्गनायझेशनला काम करण्यासाठी देते, आणि ती कंपनी त्यांचं काम योग्य पद्धतीनं, त्यांचा बिझनेस योग्य पद्धतीनं चालवते, त्यालाच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं। एखाद्या एक कंपनी, सपोज एखाद्या कंपनीचे काम करायचं आहे, वर्किंग करायचं आहे, परंतु त्यांच्या मेन बिझनेसेसला अडथळा न येता ती कंपनी एका दुसऱ्या कंपनीला हायर करते, भाड्यावरती घेते काम करण्यासाठी, त्यांना आपली प्रोसेस त्यांना देते आणि त्या कंपनीकडनं आपलं काम करून घेते योग्य प्रकारात, त्या कंपनीनाच म्हणजे त्या वर्किंगलाच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हटलं जातं। सपोज एक वर्ड तुम्ही सतत ऐकलेला असाल, कॉल सेंटर्स। कॉल सेंटर्स याचाच अर्थ आपण पाहतो, आपल्या मोबाईल सर्व्हिसेस असतील, आपल्या मोबाईल सर्व्हिसेस आपल्या काही काही रिक्वायरमेंट्स असतील, आपले काही प्रॉब्लेम्स असतील, आपण ते डायरेक्ट, सपोज माझ्याकडे एअरटेलचं कार्ड आहे, आता एअरटेलच्या कार्ड संदर्भातील मी एक एअरटेलचा कंझ्युमर आहे, कस्टमर आहे, म्हणून माझे काही प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी एअरटेल कंपनीला कॉल केल्यानंतर, मग ती कंपनी आपलं म्हणजे ज्याचा अर्थ टेलिकॉमचं काम सोडून प्रत्येक कंझ्युमरची रिक्वायरमेंट काय आहे, कशा प्रकृतीचं आहे, हे सर्व फेसिंग करत बसण्यार नाही,
ती कंपनी काय करते, अनदर ऑर्गनायझेशनला हायर करते, दुसऱ्या एका कंपनीला ते काम, म्हणजे कंझ्युमरचं कस्टमरचं काय सॅटिस्फॅक्शन करायचं आहे, कशा प्रकारचं सॅटिस्फॅक्शन करायचं आहे, याच्यासाठी एका अनदर कंपनीला हायर करून कॉन्ट्रॅक्ट करून त्यांच्याद्वारे आमचे जे कस्टमर्स आहेत त्या कस्टमरचा फॉलोअप घेण्याचं काम देते. आपण पाहतो कॉल सेंटरमध्ये मी काम करतो, कॉल आहे आपल्याला कधीही 24/7 आवर्स, आपण कधीही कॉल लावा रात्रीला तरीसुद्धा तिथला कंपनीचा प्रोव्हायडर तो कॉल उचलतो. याचाच अर्थ एअरटेल कंपनी ते काम करते, परंतु ते काम कस्टमर केअर सर्व्हिसेसचे काम अनदर कंपनीला हायर करून देण्यात आलेलं असतं, ते काम दुसऱ्यांद्वारे करून घेण्याचं काम केलं जातं. यालाच म्हणण्यात येतं BPO, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. त्याच पद्धतीनं जसं आपण आता कन्झ्युमर म्हणजेच याचाच अर्थ सर्व्हिस प्रोव्हायडरचं आपण पाहिलं, त्याच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या याचं पाहतो, वेगवेगळ्या जसं बँकेचं असेल, बँकेच्या कस्टमर केअरला आपण आपलं ATM कार्ड हरवलं, डेबिट कार्ड हरवलं, क्रेडिट कार्ड हरवलं असेल, थ्रेट झालं असेल, चुकीच्या पद्धतीने त्यावरती झालं, आपण इमिजिएट कॉल सेंटरला कॉल लावतो. याचाच अर्थ तो स्टेट बँकेकडे कॉल जातो का? जातो. परंतु स्टेट बँक अनदर कंपनीला हायर करून घेतलेली असते की आमच्या कन्झ्युमरचे कस्टमरचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यासाठीचं दुसऱ्या कंपनीला त्याद्वारे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं असतं. आउटसोर्सिंगद्वारे ती बँक ती कामं त्यांच्याकडनं करून घेते, त्यालाच म्हणलेलं आहे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. कंपनीनं अनदर कंपनीला हायर करून त्याच्यावर तिची वर्किंग करायला लावणे म्हणजेच त्यालाच म्हणलेलं आहे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. आउटसोर्सिंग बाह्य सेवा, व्यवसायातीलच एक प्रक्रिया ज्या प्रक्रियेमध्ये कंपनी त्या आपल्या बेसिक पर्पजला न मिस्टेक होऊ देता, त्याच्यावरतीचं लक्ष केंद्रित न होऊ देता ती आपली आपली प्रोसेस चालू ठेवून अदरवाईज कंपनीला ते आपलं काम करण्यासाठी देणे, प्रोव्हाइड देणे, हायर करून त्यांच्यावरतीचे वैयक्तिक कॉन्ट्रॅक्टद्वारे काम करून देण्यासाठीच त्याला बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हणण्यात येतं. बाह्य सेवेद्वारे काम करून घेणे व्यवसायातील एक प्रक्रिया. BPO इज रेफर्स आउटसोर्सिंग टू अ पेरिफेरल ऍक्टिव्हिटीज टू द ऑर्गनायझेशन टू अन एक्स्टर्नल ऑर्गनायझेशन टू मिनिमम कॉस्ट अँड इन्क्रीज इफिशियन्सी. कमी पैशामध्ये आणि जास्त तत्वामध्ये कॉन्ट्रॅक्टद्वारे जे काम केलं जातं ते BPO द्वारे केलं जातं. एक्झाम्पल्स तोपर् सांगायचा प्रयत्न केला तर कस्टमर केअर सेंटर फॉर अ व्हेरियस बँक, वेगवेगळ्या बँकेचे आपण कस्टमर केअर सर्व्हिसेस पाहतो, किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर BSNL असेल, एअरटेल असेल, हच असेल, वोडाफोन असेल, किंवा जिओचं असेल, या सगळ्यांच्या कस्टमर केअर सर्व्हिसेस म्हणजेच काय आहेत, बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस आहेत. ते काम ते स्वतः न करू शकता दुसऱ्या अनदर कंपनीला त्यांच्याद्वारे काम करण्यासाठी लावणे, यालाच बिझनेस प्रोसेस सर्व आउटसोर्सिंग असं म्हणण्यात येतं. त्यावरतीचं काम करण्यासाठी चक एका हायर केलेल्या कंपनीला असं म्हटलं जातं. त्याद्वारे त्या संदर्भातील वेगवेगळ्या BPOच्या वेगवेगळ्या परफॉर्म ज्या कोणत्याही आहे त्या कंपनीसाठीचा याच BPOचं सब पार्ट आहे KPO, नॉलेज प्रोसेसिंग, आणि त्याच्या पुढचं पार्ट आहे लीगल प्रोसेसिंग. याच संदर्भातील त्यावरतीचं आहे ॲडव्हान्टेजेस. आता या BPOचे म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगचे काही फायदे आहेत म्हणजेच ॲडव्हान्टेजेस आहेत आणि काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ॲडव्हान्टेजेस आहे, पहिलं आहे प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट. प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट, प्रोडक्टिव्हिटी याचा अर्थ उत्पादन क्षमतेमध्ये इम्प्रूव्हमेंट होणे, वाढ होणे. वाढ प्रोडक्टिव्हिटीमध्ये कशाप्रकारे आउटसोर्सिंगद्वारे होते, एज्युकेटेड अँड स्किल पीपल परफॉर्म दॅट द टास्क इफिशियंटली अँड इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट, उत्पादन क्षमतेमध्ये वाढ कशा प्रकारचे होते, तर BPO अंतर्गत काम केल्यामुळं, अनदर कंपनीला ते वर्किंग दिल्यामुळं जो कोणतीही मेन त्या बिझनेसेसची प्रोसेस आहे तो त्या प्रोसेसकडे लक्ष केंद्रित करतो आणि त्याच्यामुळं त्याच्याद्वारे होणारे आहे जे इम्प्रूव्हमेंट आहे प्रोडक्टिव्हिटीमध्ये ते ॲटोमॅटिकली त्याद्वारे होण्याचं काम या BPO द्वारे होते. सेकंड नंबर आहे ऑप्टिमम युटिलायझेशन. जास्तीत जास्त ऑप्टिमम युटिलायझ होईल तेवढा त्याचा उपयोग जास्तीत जास्त करून घेणे BPO सेंटर्सचा. BPO इनेबल ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ स्केअर रिसोर्सेस. ज्या कोणत्याही रिसोर्सेस आहेत आपले स्त्रोत आहेत त्या अंतर्गत तो पूर्णपणे प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट होते. इम्प्रूव्हमेंट झाल्यामुळं ऑप्टिमम जास्तीत जास्त युटिलाईज करण्याचं काम या त्या BPO अंतर्गत
दाखवण्याचा हा त्याचा सेकंडरी ॲडव्हान्टेजेस आहे. थर्ड नंबर आहे रिडक्शन इन कॉस्ट. रिडक्शन इन कॉस्ट, बिझनेस हा सगळ्यात कमी तो कोणताही आहे तो कॉस्टमध्ये, म्हणजे किमतीमध्ये रिडक्शन होतं, कमी किमतीमध्ये काम होतं त्याचं. कशा पद्धतीने, तर बिझनेसचा जो मेन पर्पज आहे तो काम, याचाच अर्थ एअरटेल कंपनीचं आपण एक्झाम्पल घेतलं, त्याचं काम काय आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर टू द कस्टमर, कस्टमरपर्यंत सर्व्हिस प्रोव्हायडर करण्याचं काम आहे. जर त्याच्यासमोर सतत कंटिन्युअस कस्टमरचे प्रॉब्लेम्स फेसिंग करण्यासाठीचे जर कॉल किंवा अदरवाईज येत असतील तर तो स्वतःचं काम नाही करू शकणार. त्या ठिकाणी आपण हायर केल्यानंतर बी पी ओद्वारे देतो आणि त्याद्वारे जी कोणतीही कॉन्ट्रॅक्टद्वारे जी कोणती फीस आहे ती लमसम अमाऊंटमध्ये, म्हणजे कॉस्टमध्ये रिडक्शन होऊन त्यावरती वर्किंग केलं जातं. कॉस्ट सेव्हिंग कॅन बी अ सिग्निफिकंट ऑफ एनी बिझनेस. कॉस्ट कमी होणे हा प्रत्येक बिझनेसेसचा एक प्रकारचा वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्यावरतीचं महत्त्व प्राप्त होतं त्याला. बी पी ओ इज नॉट ओनली हेल्प द रिड्युसिंग कॉस्ट, फक्त रिड्युसिंग कॉस्टच कमी करत नाही, बट ऑल्सो इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड इन्क्रीज रिव्हेन्यू. फक्त किंमतच कमी करत नाही त्यावरतीची वर्किंगची, तर त्यामध्ये त्याद्वारे ऑल्सो इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा वाढ करतो आणि इन्क्रीज रिव्हेन्यूमध्ये सुद्धा त्या प्रकारात वाढ करण्यास मदत देते. हे हा त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. पुढचा आहे इम्प्रूव्ड ह्युमन रिसोर्सेस. इम्प्रूव्ड कशामध्ये इम्प्रूव्ड होतं, तर ह्युमन रिसोर्सेस, मानवी जी काम करण्याची क्षमता आहे, इम्प्रूव्ड रिसोर्सेस मनुष्यबळांच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये वाढ करण्यास मदत होते. इम्प्रूव्ड ह्युमन रिसोर्सेस इज अनदर ग्रेट ॲडव्हान्टेज ऑफ बी पी ओ. आउटसोर्सिंग गिव्ज अ कंपनी द ॲबिलिटी टू गेट अक्रॉस स्किल्ड अँड ट्रेन्ड मॅन पॉवर ऑफ द कंपनी. ट्रेन्ड अँड मॅन पॉवर, स्किल्ड मॅन पॉवर प्रोव्हाइडेड टू द कंपनी. कंपनीला बी पी ओ अंतर्गत वेगवेगळ्या स्किल्ड, त्यावरतीचे योग्य प्रमाणात तंत्रज्ञ असणारे, त्यातील कुशल असलेले, ट्रेनिंग घेतलेले सर्व काही ह्युमन्स रिक्वायर करतो, त्यांना मनुष्यबळ प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळं पूर्णपणे प्रोडक्टिव्हिटीवरती, त्याच्या स्किल्सवरती, या सगळ्यांवरती इम्प्रूव्ह होण्याचं, मदत होण्याचं कार्य हे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगमुळं होतो. हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट, ऑप्टिमम युटिलायझेशन, रिडक्शन इन कॉस्ट, आणि लास्ट वन इज इम्प्रूव्ड ह्युमन रिसोर्सेस. आता हे झाले ॲडव्हान्टेजेस. आता डिसॲडव्हान्टेजेस आहे काय आहे, कम्युनिकेशन प्रॉब्लेम, जनसंपर्क, संपर्काचा अभाव. कशाद्वारे, जर ज्यावेळेस बी पी ओला अनदर कंपनी मेन कंपनी आहे आणि त्या बी पी ओ, या दोघांमध्ये कम्युनिकेशनचा गॅप क्रिएशन होतो आणि त्या कम्युनिकेशन गॅपमुळं कंझ्युमर हा थ्रेट होऊ शकतो, त्याच्यावरतीचं नुकसान होऊ शकतं कंझ्युमरचा त्या कंपनीला. त्याच्यामुळं हा त्याच्यातील कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होतो. दॅट देअर कॅन बी कम्युनिकेशन गॅप बिटवीन द बी पी ओ अँड कंपनी. त्या कंपनीजमध्ये जो कोणताही आहे त्यामध्ये गॅप निर्माण होतो ड्यू टू द मिसअंडरस्टँडिंग. एका मिसअंडरस्टँडिंगमुळे त्यावरतीचा कंझ्युमरवरती थ्रेट होण्याचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळं कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम्स क्रिएट होतो. सेकंड नंबर आहे डिफरंट टाईम झोन. डिफरंट टाईम झोन, द क्लायंट अँड वेंडर ऑपरेट डिफरंट टाईम झोन. वेगवेगळ्या याच्यामध्ये, वेगवेगळ्या कालावधीमध्ये काम करण्याची प्रोसेस चालली जाते. या प्रोसेसमध्ये डिफरंट टाईम झोनमध्ये क्रिएट मेनी प्रॉब्लेम्स टू ड्युरिंग ऑनलाईन मिटिंग्स. ऑनलाईन मिटिंग्स असतील तर त्यावेळेस त्या दोघांमधील जे कोणत्याही आहे कम्युनिकेशनचा गॅप निर्माण झाल्यामुळे डिफरंट टाईम झोनमुळे, हा त्याच्यातील एक दुसरा डिसॲडव्हान्टेज आहे. थर्ड आहे लॉस ऑफ कंट्रोल. लॉस ऑफ कंट्रोल ड्यू टू कम्युनिकेशन एरर्स. मिसकम्युनिकेशनच्या एरर्स निर्माण झाल्यामुळं, टाईम डिफरन्स निर्माण झाल्यामुळं क्लायंट आणि वेंडर या दोघांमध्ये लॉस ऑफ कंट्रोल होऊन तो कॉन्ट्रॅक्ट तुटण्याचा, बिघडण्याचा बी पी ओज आणि त्या कंपनीजमधील हा होऊ शकतो. त्याच्यामुळं हा त्याच्यातील डिसॲडव्हान्टेजेस आहेत. एकूण तीन प्रकारचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत, कम्युनिकेशन्स प्रॉब्लेम्स, सेकंड नंबर आहे डिफरंट टाईम झोन, थर्ड नंबर आहे लॉस ऑफ कंट्रोल. फॉर्म्स ऑफ आउटसोर्सिंगमध्ये फर्स्ट येतो त्यातील सब पार्ट म्हणता येईल आपल्याला, तर बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग.
बिझनेस मधीलच एक प्रक्रिया जी आउटसोर्सिंग द्वारे करण्यात येते। आता सेकंड नंबर आहे KPO। KPO के मीन्स नॉलेज, पी मीन्स प्रोसेस, ओ मीन्स आउटसोर्सिंग। नॉलेज जसे ज्या पद्धतीने बिझनेस मधीलच एक प्रक्रिया आहे आउटसोर्सिंग द्वारे करून घेण्याची, त्याच प्रकारे नॉलेज ही एक प्रक्रिया आहे जी आउटसोर्सिंग द्वारे करण्यात येते। नॉलेज ही प्रक्रिया आहे याचाच अर्थ बुद्धिमत्तेचा उपयोग आपण म्हणतो। आपण कित्येक वेळेस म्हणतो त्याला फार नॉलेज आहे पण तो त्याचा युटिलाइज करता येत नाही, वापर करता येत नाही, परंतु त्याच ठिकाणी ती कंपनी त्या पर्सनचा नॉलेजचा उपयोग करून घेते। आउटसोर्सिंग आपल्या त्या कंपनीमध्ये नॉलेजेबल पर्सन भरपूर आहेत पण त्याचा योग्य प्रकारचा नॉलेजचा युटिलाइज कसा करून घ्यायचा ही कंपनी त्याद्वारे आउटसोर्सरद्वारे वर्किंग करून घेतो। काही जण एका स्पेशल स्किल्ड पर्सन असतात, जसं एका प्रकारे जर अजून करण्याचा प्रयत्न केला तर याच्याकडे एकाकडे पर्टिक्युलर स्किल आहे आणि त्या पर्टिक्युलर स्किलचा त्या कंपनीसाठी युटिलायझेशन करायचा आहे। जसं आज आपण पाहतो की बाबा बाहुबली एक पिक्चर बनला होता, त्या बाहुबली पिक्चर तयार करतानाचं बॅकग्राऊंड काय होतं, ते सगळं काही कशावरती तयार करण्यात आलं होतं, एका पेजेसवरती ड्राफ्ट, याचाच अर्थ पिक्चर तयार करून त्याला 3D कन्व्हर्टेड करण्यात आलं। परंतु त्याच ठिकाणी प्रत्येक जो कोणताही चित्र काढणारा पर्सन होता, पेंटिंग करणारा होता, त्या प्रत्येकाचं नॉलेजचा तिथं त्या ठिकाणी युटिलाइज करण्यात आला। याचा अर्थ ही स्किल प्रत्येकाकडे असते का? नाही। याचाच अर्थ त्याच्या नॉलेजचा त्या ठिकाणी युटिलाइज करण्यात आला, परंतु ते त्या कंपनी त्या पिक्चरचे काही एम्प्लॉईज होते का? नव्हते। परंतु ते त्यांच्याकडनं करून घेण्यात आलं, याचाच अर्थ त्यांच्या नॉलेजचा यूज करण्यात आला। त्याचद्वारे कंपनीला काही नॉलेजेबल पर्सनचा यूज करावा लागतो, तो यूज या नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंगद्वारे बाहेरील व्यक्तींचं जे कोणते नॉलेज आहे त्याचा युटिलाइज करून वर्क करून घेणे, त्यालाच नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग। KPO नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, त्या नॉलेजचा एक प्रोसेस आहे जी आउटसोर्सिंगद्वारे करून घेण्यात येते त्याच्या ज्ञानाचा। नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग फंक्शन्स रिलेटेड टू नॉलेज अँड इन्फॉर्मेशन आर आउटसोर्स्ड टू थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर। एक प्रकारचं KPO म्हणजे नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग हे अशा प्रकारचं फंक्शन्स आहे जे कार्य करतं कशा संदर्भातील? नॉलेज अँड इन्फॉर्मेशन संदर्भातील, माहिती आणि त्याच्या बुद्धिमत्तेचा जो कोणताही आहे त्याचा उपयोग बाहेरील व्यक्तीकडून थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडर, सर्व्हिस प्रोव्हायडेड, या सर्व्हिस प्रोव्हायडर जी दुसरी अनदर कंपनी आहे त्या कंपनीला त्या पर्सनचा आउटसोर्सेडद्वारे नॉलेज आणि इन्फॉर्मेशनचा उपयोग करून देणे म्हणजेच नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग। नॉलेज अँड इन्फॉर्मेशन, त्याच्याजवळील बुद्धिमत्ता आणि त्याच्याजवळील माहिती याद्वारे त्याचा रिलेटेड यूज करून घेणे। सपोज आता आपल्या आपण पाहतो एक्झाम जवळ आल्या, बोर्डाच्या जशा जशा पद्धतीच्या येतील त्यावेळेस आपण काय करतो, एका खास आपल्या त्या ज्या अशा पर्सनकडे गेलो किंवा आपला आपल्यातीलच एक विद्यार्थी मित्र आहे ज्याच्याजवळ त्या अकाउंटिंग सब्जेक्टचं किंवा त्या प्रॉब्लेमचं सॉल्वेशन आहे, त्याच्याजवळ त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे, अशा व्यक्तीकडे जातो, त्याचा युटिलाइज त्याचा जो कोणताही आहे तो त्याला प्रोव्हाइड करतो। का? तर त्याच्या नॉलेजचा आपल्याला उपयोग होईल असं आपण म्हणतो। त्याच पद्धतीनं कंपनीला त्या कोणत्याही रिलेटेड पर्सनचा जे आउटसोर्सिंगद्वारे करण्यात येणार आहे त्याचा नॉलेज आणि इन्फॉर्मेशनचा फायदा घेऊन ती कंपनी त्याला आउटसोर्सिंगद्वारे वर्किंग देते, त्यालाच KPO असं म्हटलं जातं, नॉलेज अँड प्रोसेस आउटसोर्सिंग। या पद्धतीनं केलं जातं। KPO इज अ सेगमेंट ऑफ BPO म्हणजेच याच्यातीलच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगचाच एक सब पार्ट आहे तो, त्याद्वारे विच इज आउटसोर्सेस सर्व्हिस प्रोव्हायडर इज हायर नॉट ओनली फॉर इट्स कॅपॅसिटी ऑफ परफॉर्म पर्टिक्युलर बिझनेस प्रोसेस ऑर फंक्शन्स बट ऑल्सो प्रोव्हाइड एक्सपेक्टेड अराउंड इट। या नॉलेज प्रोसेसिंग संदर्भात झाला। आता थर्ड नंबर आहे फॉर्म्स ऑफ आउटसोर्सिंगमधील BPO, KPO, त्यानंतर थर्ड नंबर आहे LPO, लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग। लीगल कायदेशीर काम करण्यासाठी
म्हणजेच कंपनी चालवताना त्याला सगळंच काम करून जावं लागते, जो इन्व्हेस्टमेंट असावी लागते त्याच पद्धतीनं त्याला काही लीगल प्रोसेस करावी लागते, कायदेशीर पद्धत करावी लागते, कायदेशीर कार्य करावे लागतात. त्याचं डॉक्युमेंटेशन असेल, लीगल परमिशन घेणे असतील किंवा त्यावर त्याचे टॅक्स डिडक्शन असतील, या सगळ्यासाठी कायदेशीर तज्ज्ञ लागतो. जसं आपण पाहतो कंपनीसाठीचं जर CSI काय आहे, कंपनी सेक्रेटरी हा सगळं काही लीगल डॉक्युमेंटेशनचं वर्क करणारा हा पर्सन आहे, तो त्याच पद्धतीनं कंपनीला काही लीगल ॲडवायझर लागतात. परंतु तो कंपनी पूर्णपणे स्वतःच त्याचा एम्प्लॉय बनून हायर करू शकते का? पॉसिबल नाही, किंवा त्यावरतीचं वर्किंगसुद्धा तो करू शकत नाही. म्हणून तो अशा वेळेस काय करतो, लीगल वर्किंग करण्यासाठी कंपनी हे एक प्रकारचं लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग एका बाहेरील व्यक्तीला आपल्या कंपनीचं काम करण्यासाठी, लीगल काम करण्यासाठी अपॉइंट करतो आणि त्यांच्याकडनं कंपनीचे जे कोणतेही डिस्प्युट्स असतील ते सर्व काही फेस करण्याचं काम ते LPO म्हणजे लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग करत असते पूर्णपणे. त्यावरचं लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग इज स्पेसिफिक टू लीगल सर्व्हिसेस. स्पेसिफिक फक्त कोणते काम करतो, स्पेसिफिक तर कायदेशीर कार्य करण्यासाठी नेमलं झालं. सर्व्हिसेस रेगिंग फ्रॉम द ड्राफ्टिंग लीगल डॉक्युमेंट्स, परफॉर्मिंग लीगल रिसर्च टू ऑफरिंग ॲडवाईस. LPO हे अशा प्रकारचं एक स्पेसिफिक वेगळं काय आहे, कशा संदर्भातील आहे वेगळं, तर लीगल सर्व्हिसेस म्हणजेच त्यावरती जे कायदेशीर सर्व्हिस देतं, सेवा देतं, आणि त्याच पद्धतीनं ड्राफ्टिंग अ लीगल डॉक्युमेंट, काही कायदेशीर डॉक्युमेंट ड्राफ्ट करायचे असतील, किंवा परफॉर्मिंग लीगल रिसर्च करणे, किंवा टू ऑफरिंग ॲडवाईस कायदेशीर सल्ला देणे. जे कोणतेही कायदेशीर कार्य आहेत ते कायदेशीर कार्य करण्यासाठी जे आउटसोर्सिंगद्वारे कंपनी कार्य करून घेते त्यालाच लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हणण्यात येतं. LPO इज स्पेसिफिक टू लीगल सर्व्हिसेस, कायदेशीर सर्व्हिस देतं, रेगिंग फ्रॉम द ड्राफ्टिंग लीगल डॉक्युमेंट्स, कायदेशीर कागदपत्र तयार करायचे असतील, किंवा परफॉर्मिंग लीगल रिसर्च, एक लीगल कायदेशीर रिसर्च त्यावरतीचं तयार करायचं असेल, किंवा टू ऑफरिंग ॲडवाईस कायदेशीर सल्ला द्यायचा असेल. कित्येक वेळेस कंपनीला कोणीतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न करतं, लीगल प्रोसेस करतं, त्यावरतीचे केसेस टाकण्यात येतं, अशा प्रकारच्या सर्व काही हँडल कायदेशीर कार्य करण्याचं काम करण्यासाठीचं एक आउटसोर्सिंगद्वारे जो कोणताही एक कंपनी त्यावरती अनदर कंपनीला हायर करून त्यावर तिचं वर्किंग देतं, ती वर्किंग आउटसोर्सिंगद्वारे जी कंपनी आहे ती ओनली अँड ओनली स्पेसिफिक टू लीगल, फक्त कायदेशीरच कार्य करते, त्यालाच LPO लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. त्यामध्ये प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस सच ॲज, कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस तो LPO म्हणजे लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग देतो, कोणता आहे, डॉक्युमेंट रिव्ह्यू, लीगल रिसर्च अँड रायटिंग अँड ड्राफ्टिंग ऑफ ब्रीफिंग. वेगवेगळ्या लीगल रिसर्च असतील त्यावरतीचं ड्राफ्ट तयार करायचं असेल पूर्णपणे लेखी स्वरूपात, कशा प्रकारचं ड्राफ्ट असलं गेलं पाहिजे, रायटिंग करणे, डॉक्युमेंट रिव्ह्यू घेणे, ज्या पद्धतीने आपण पाहतो कित्येक वेळेस पिक्चर्स किंवा अदरवाईजमध्ये पाहतो आपण लीगल कामं चालत असतात, म्हणजेच कोर्ट मॅटर्स चालू असतात, ते तिकडचा पक्षकार असतो, इकडचा असतो, कंपनीचा असतो, ज्या पद्धतीने आपण पाहतो एखाद्या गाडीचं इन्शुरन्स काढले आणि त्या गाडीच्या इन्शुरन्सचा ज्यावेळेस आपण ॲक्सिडेंटल होतो आणि त्यामध्ये कोणत्या तरी एका पर्सनची डेथ होती, त्यावेळेस आपल्या सपोज आपल्या घरातील एका पर्सनची डेथ झाली, आपण एक लीगल ॲडवायझर म्हणजे वकील लावतो, ॲडव्होकेट लावतो, आणि त्याच पद्धतीने त्या समोरच्या कंपनीवरती आपण काय करतो, ऑब्जेक्शन घेऊन केस टाकतो. त्यावेळेस ती कंपनी स्वतः येऊन त्याच्यातील एम्प्लॉई लढतो का? नाही, ती कंपनी एका LPOला प्रोव्हाइड केली असते, त्यांच्यासोबत म्युच्युअल कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो, त्यालाच आउटसोर्सिंग असं आपण म्हणलेलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टमधील LPO म्हणजेच लीगल, त्या कंपनीचा जो कोणताही लीगल प्रोसेस आउटसोर्सिंगद्वारे जो कोणताही पर्सन अपॉइंट केला आहे तो पर्सन त्या ठिकाणी केसेससाठी येतो. मग त्यावेळेस तो काय करतो, डॉक्युमेंट रिव्ह्यू घेतो, लीगल रिसर्च करतो, काय रेटिंग आहे, कशा पद्धतीचं आहे, आपणही म्हणतो त्या कंपनीवरती केस टाकली, याचा अर्थ तो कंपनीचा प्रोव्हायडर त्या ठिकाणी येतो का? म्हणजे ती कंपनी स्वतःचं जे कोणतं मेन बेसिक प्रोडक्शन आहे ते सोडून हेच काम करणार का? त्यावेळेस ती कंपनी काय करते, अशा LPOला म्हणजे लीगल प्रोसेस आउटसोर्सिंगला हायर करते आणि त्यांच्याद्वारे हे सर्व काही काम, लीगल प्रोसेसची कामं करून घेते. अशा पद्धतीनं त्या
या आउटसोर्सिंगचे तीन आहेत, तीन वेगवेगळे फॉर्म्स आहेत. फर्स्ट नंबर बिझनेस प्रोसेस, सेकंड नंबर नॉलेज आणि थर्ड नंबर लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग. या ठिकाणी पूर्णपणे फॉर्म्स ऑफ आउटसोर्सिंग एंड ऑफ झालेला आहे.